अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील गांधी चौक ते जुना बोदवर रोड नाका या रस्त्याचे काम चालू असून या संदर्भात त्या भागातील रहिवाशांनी आज जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांना निवेदन सादर केले आहे। गांधी चौक ते जुना बोदवर रोड रस्त्याचे काही ठिकाणी खोदकाम केले जात आहे तर काही ठिकाणी रस्ता फक्त टाचून त्याची दुरुस्ती केली जात आहे। तसे न करता या रस्त्याचे परिपूर्ण खोदकाम करून डांबरीकरण करण्यात यावे, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असे निवेदन त्या भागातील रहिवाशांच्या वतीने मुख्याधिकारी राहुल पाटील यांना देण्यात आले आहे। नगर परिषद मुख्याधिकारी शिवसाहेबांना मी एक निवेदन पत्र सादर केलं की जामनेरमध्ये गांधी चौकापासून जुना बोदवर रोड या रोडावर कामकाज जे चाललेले आहे ते अर्धे काम काही वार्डामध्ये पुरे खंडून काम चालू आहे आणि काही ठिकाणी वरच्यावर त्याचाही म्हणून ते काम करून तिच्यावर मुरुम टाकून ते झाकण्याचं काम करीत आहे। ज्यामुळे आम्ही शिवसाहेबांकडे इस्टिमेट मागितलं तर ते आम्हाला इस्टिमेट द्यायच्या ठिकाणी ते सांगितले की तुम्ही तुम्हाला हे इस्टिमेट आम्ही पाणी याच्यामध्ये इन्स्टॉल करतो आहे। आता ते इन्स्टॉल करताना त्यांना मी सांगितलं की ते म्हणता की 2-3 निधीमधून आम्ही ज्यातून काम करतो आहे। आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्या 2-3 निधी आहे, त्या 2-3 निधीमधून त्यांची आम्ही संपूर्ण आम्हाला माहिती मिळावी त्याचा आम्ही जिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहात। मेरा नाम रऊफ शेख, गांधी चौक से लेकर जूना बोदवर और नाका ये रोड का काम चालू है और हमने 20 दिन पहले ये रोड का नगर परिषद मुख्य अधिकारी से एस्टिमेट मांगा था, लेकिन लगभग 20-25 दिन के बाद हमें वो रोड का एस्टिमेट मिला है। अब वो रोड का जो काम ठेकेदार मार्फत हो रहा है तो कहीं पर काम की रोड की खुदाई हो रही है, कहीं पर टचाई हो रही है, इसलिए वार्ड नंबर 4 के जो लोग हैं उनका विरोध है कि भाई वार्ड नंबर 4 में भी ये जो रोड थी खुदाई करके रोड बनना चाहिए। लेकिन अभी हमारी मुख्य अधिकारी नगर परिषद से बात हुई तो उनका कहना है कि भाई ये रोड के लिए कोई स्पेशल अनुदान नहीं है, ये बुहारी गटर का जो अनुदान है इसमें हम रिस्टोर कर रहे हैं। तो हमने सीओ साहब को भी एक निवेदन दिया और उसके जरिए हमारी ये मांगनी है कि चुनाव जब गांधी चौक से लेके जूना बोदवर नाका यहाँ तक पूरा रोड जो वो खुदाई करके बनना चाहिए, क्योंकि अगर टाचाई करके वो रोड बना तो सीमेंट के ऊपर डामरीकरण टिकेगा नहीं। इसलिए हमने निवेदन दिया है और अगर हमारी मांगनी पूरी नहीं होती है तो हम आगे आंदोलन करेंगे, उपोषण करेंगे और एक हम जिलाधिकारी को भी एक पत्र देने वाले हैं। ओके, थैंक यू, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।